कुठल्याही क्षेत्रातील महिला असेल तर तिच्याबद्दल हे आदरानेच बोललं गेलं पाहिजे, मग ते बोलणारं पुरुष असो अथवा स्त्री, परंतु महिलांचा आदर हा राखलाच गेला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा मान हा प्रत्येकाने ठेवला पाहिजे. जर माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांनी जे काही वक्तव्य केलं याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांना कदाचित आपली चूक ही कळलेली असल्यामुळे त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि मला असं वाटतं की यापुढे या गोष्टी कुठल्याही राजकीय नेत्याकडून महिलांच्या संदर्भात होऊ नये याची काळजी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रातील महिला असेल तर तिच्याबद्दल हे आदरानेच बोललं गेलं पाहिजे, मग ते बोलणारं पुरुष असो अथवा स्त्री, परंतु महिलांचा आदर हा राखलाच गेला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा मान हा प्रत्येकाने ठेवला पाहिजे. जर माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांनी जे काही वक्तव्य केलं याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांना कदाचित आपली चूक ही कळलेली असल्यामुळे त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि मला असं वाटतं की यापुढे या गोष्टी कुठल्याही राजकीय नेत्याकडून महिलांच्या संदर्भात होऊ नये याची काळजी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे.